मित्रांनो दूध व्यवसाय करत असताना बऱ्याच वेळा आपली जनावरे वेळेवर माजावर येत नाही किंवा हीटवर त्या ठिकाणी येत नाही मित्रांनो तसं बघायला गेलं तर जनावर हीटवर न येणं माझावर नयणं याच्यामागे दोनच प्रमुख कारणं त्या ठिकाणी असतात तर मग मित्रांनो याच्यामधलं पहिलं कारण जे असतं तर ते म्हणजे जनावरांचा अपुरा आहार मग मित्रांनो तुम्ही म्हणाल की आता जनवरांना आम्ही सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी देतोय मग तरीही अपुरा आहार कसा काय तर मित्रांनो जवळपास जनावरांना आहारामधनं दहा ते बारा अतिशय महत्त्वाचे घटक त्या ठिकाणी त्यांना अगदी योग्य प्रमाणात गेले पाहिजेत पण मग मित्रांनो काही कारण असतो आपल्याकडे उपलब्धता नसल्यामुळे म्हणा किंवा काही खर्च गणित न बसल्यामुळे म्हणा आपण तो आहार त्या ठिकाणी थोडासा आपण देत असताना कुठेतरी कमी जास्त होतं आणि जनावरांना जे पाहिजे ते जो घटक जो हिटवर यायला पाहिजे तर तो त्या ठिकाणी मिळत नसतो मग मित्रांनो याच्यामध्ये जे लोह असेल झिंक असेल किंवा कॉपर असेल तर असे धातुवर्गीय त्या ठिकाणी पदार्थ जर जनवरांना मिळाले नाही तर जनावर हिटवर येण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होत असतो मग मित्रांनो दुसरं जे काही कारण असतं की ज्यामुळे जनवर हिटवर येत नाही तर ते म्हणजे त्याच्या शरीरात असलेलं विविध प्रकारचं इन्फेक्शन मित्रांनो जनावरांच्या गर्भपिशवीत गर्भनिलिकेत व त्याचबरोबर जनावरांच्या युनीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन त्या ठिकाणी असत मित्रांनो या दोन्ही कारणांमुळे जनावर त्या ठिकाणी हीटवर येत नाही मित्रांनो त्यामुळेच मी एक घरगुती अशी गोष्ट त्या ठिकाणी आणलेली आहे की ती तुमच्या जनावरांच्या आहारामधील घटक सुद्धा त्या ठिकाणी देऊन टाकील आणि मित्रांनो ती तुमच्या जनावरांच्या शरीरामधील कोणत्याही अंगात असलेले इन्फेक्शन त्या ठिकाणी शंभर टक्के संपून तुमचं जनावर अगदी ती गोष्ट दोन ते तीन दिवस दिल्यानंतर जनावर त्या ठिकाणी हीटवर येणार आहे मित्रांनो ही गोष्ट अगदी ओळखीची आहे आपल्या घरात नेहमी उपलब्ध असते त्यामुळे याला खर्च अगदी दोन ते तीन रुपये इतका कमी त्या ठिकाणी येणार आहे फक्त मित्रांनो ही गोष्ट द्यायची कशी कुठून घ्यायची आणि अगदी चांगली कशी ओळखायची तर मित्रांनो ह्या दोन तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या होतील तर त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पात्रा आणि मित्रांनो त्याआधी जर चॅनलला नवीन असेल तर जरूर किसान हेल्पलाईन या सायंटिफिक माहिती आहे चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा आपली जुपती जनावरे जसे की गाय किंवा म्हैस यांना वेळेवर हिटवर किंवा माझावर आणण्यासाठी अतिशय घरगुती गोष्टीचा उपाय मी या ठिकाणी मला सांगत आहे मित्रांनो हा उपाय अगदी आयुर्वेदात अगदी प्राचीन काळापासून त्या ठिकाणी वापर आपण याचा करत आलो आहे आणि मित्रांनो काही गोष्टींसाठी मनुष्य प्राण्यांमध्ये सुद्धा हा बऱ्याचशा रोगाचा प्रतिबंध करणारा हा उपाय त्या ठिकाणी असतो मग मित्रांनो या वस्तूचं त्या ठिकाणी नाव जे आहे तर ते आहे कापूर मग मित्रांनो तुम्ही याआधी बऱ्याच वेळा जनावरांना कापूर देण्याविषयी उपाय त्या ठिकाणी बघितले असतील पण मग मित्रांनो त्याच्यामध्ये कापूर कुठल्या पद्धतीचा द्यायला पाहिजे कशा पद्धतीनं द्यायला पाहिजे मग तो योग्य कुठला ऑर्गॅनिक कापूर कुठला किंवा खाण्यायोग्य कापूर कुठला तो कसा ओळखायचा कुठनं खरेदी करायचा तर याविषयी मी माहिती त्या ठिकाणी देतो आहे तर मित्रांनो व्हिडिओ बरोबर बनवून राहा तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्या जनावरांच्या दोन गोष्टींवर काम करून आपल्याला जनावरांना त्या ठिकाणी हिटवर आणायचं असतं तर मित्रांनो त्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर एक म्हणजे जनावरांचं आहाराचं पचन व्यवस्थित करणं किंवा जनावरांना आहारातून जास्तीत जास्त घटक मिळून देणं आणि दुसरी गोष्ट जनावरांच्या शरीरातील त्या ठिकाणी इन्फेक्शन पूर्णतः संपवणं तर मग मित्रांनो हे दोन्ही काम हा कापूर अगदी योग्य प्रमाणे त्या ठिकाणी पार पाडत असतो फक्त मित्रांनो याला जो कापूर आपल्याला द्यायचा आहे त्याचं प्रमाण देण्याची वेळ आणि तो कापूर अगदी योग्य त्या ठिकाणी असला पाहिजे मग मित्रांनो योग्य कापूर कसा असतो कुठून आणायचा कसा ओळखायचा याविषयी माहिती मी इथून पुढे द्यायला त्या ठिकाणी चालत आहे पण मित्रांनो त्याआधी कापूर ही एक आयुर्वेदिक त्या ठिकाणी वनस्पती असते आता मित्रांनो ही जी काही वनस्पती जी असते तिला कॅम्पर ट्री असं त्या ठिकाणी म्हणतात मित्रांनो ही कॅम्पर ट्री जी आहे तर हिच्या झाडाच्या सालीपासून त्या ठिकाणी हा कापूर बनवला जात असतो मित्रांनो जुन्या काळी अगदी या झाडाच्या साली काढून वाळून त्याच्यामधनं त्याचा त्या कापुरामध्ये रूपांतर त्या ठिकाणी केलं जायचं पण मग मित्रांनो आता व्हायला काय लागलं की बऱ्याचशा गोष्टींमध्ये कापुराचा वापर वाढलेला आहे बऱ्याचशा पूजामध्ये विधीमध्ये तो कापूर लागल्यामुळे त्याचं तयार करण्या त्याची जी काही डिमांड आहे ती वाढली त्यामुळे रासायनिक पद्धतीनं तो कापूर त्या ठिकाणी तयार केला गेलेला आहे मग ज्याच्यामध्ये बरंचसं मेनाचं प्रमाण असतं किंवा काही रासायनिक पदार्थ त्या ठिकाणी असतात आणि त्याला फक्त या कापुराचा वास हा त्या ठिकाणी दिलेला असतो ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्या झाडाची साल त्या ठिकाणी नसते आणि मग मित्रांनो त्यामुळेच आपण या उपायामध्ये जो लोकल जो आपल्या साध्या आसपासच्या दुकानामध्ये जो कापूर मिळतो तर तो कापूर आपल्याला या ठिकाणी अगदी त्या ठिकाणी वापरायचा नाही कारण की मित्रांनो त्याने फायदा तर कुठलाच होणार नाही पण कदाचित याचा अपाय किंवा साईड इफेक्ट त्यामुळे होऊ शकतो तर मित्रांनो त्यामुळेच तर मित्रांनो ह्या उपायासाठी जो कापूर आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे तर त्याला मार्केटमध्ये भीमसेनी कापूर असं म्हणतात किंवा मित्रांनो तुम्ही ॲमेझॉनवरनं एडिबल कापूर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जाऊन सर्च करू शकता आणि तिथूनही विकत घेऊ शकता मित्रांनो पतंजलीसारख्या अगदी देशातील अगदी महत्त्वपूर्ण ब्रँडचे सुद्धा काही ओरिजनल शंभर टक्के ओरिजिनल कापूर त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की आता हा कापूर घ्यायचा म्हणजे याला बराच खर्च लागेल मित्रांनो थोडासा खर्च याच्यामध्ये जास्तीचा आहे पण मित्रांनो आपल्याला हे फक्त वीस ते तीस ग्राम त्या ठिकाणी लागणार आहे त्यामुळे याचा खर्च अगदी आपला जेवढा उपाय करायचा आहे त्या पूर्ण उपायाचा खर्च अगदी पन्नास रुपये त्या ठिकाणी होणार फक्त योग्य कापूर योग्य वेळी देणं हे अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो त्यामुळे भीमसेनी कापूर हा आपल्याला घ्यायचा असतो की ज्याच्यामध्ये शंभर टक्के त्या कॅम्पर कॅम्परच्या झाडाचंच त्या ठिकाणी जे काय साल आहे तर ती वापरलेली असते आणि जिने आपला उपाय विदाऊट साईड इफेक्टचा होऊन अगदी शंभर टक्के त्या ठिकाणी जनावर हीटवर येत असतं मग मित्रांनो आता हा कापूर जनावरांना कशा पद्धतीत द्यायचा किती वेळा द्यायचा आणि किती दिवस त्या ठिकाणी द्यायचा असतो तर मित्रांनो हा जो काही भीमसेनी कापूर आहे तर आपल्याला जास्तीत जास्त हा पन्नास ग्रॅम फक्त पूर्ण उपायाच्या दरम्यान त्या ठिकाणी लागणार आहे तर मित्रांनो हा भीमसेनी कापूर आपल्याला दुकानातून आणल्यानंतर हा आपल्याला त्याची बारीक पावडर त्या ठिकाणी करून घ्यायची असते मग मित्रांनो जनावरांना जवळपास दररोज दहा ग्रॅमचा ढोस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा असतो मग मित्रांनो हा ढोस त्या ठिकाणी कशा पद्धतीनं द्यायचा आहे तर मित्रांनो तुम्ही जी काय एखादी आपली जी काय चपाती असेल किंवा भाकरी असेल तर त्या भाकरीमध्ये हा जो काय कूट तुम्ही त्या ठिकाणी केलेला आहे तर तो टाकायचा असतो आणि मित्रांनो याच्याबरोबर एक अतिशय महत्त्वाची गोष्ट टाकायची असती नाही तर हा उपाय त्या ठिकाणी फेल आहे तर मित्रांनो ती गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपल्याला गुळ त्या ठिकाणी शंभर ते, ते दीडशे ग्रॅम दररोज त्या ठिकाणी टाकावं लागत असतो तर मित्रांनो अशा प्रकारे एक भाकरी त्याच्यावर आपली दहा ग्रॅम भीमसेनी कापूरची पावडर आणि शंभर ग्रॅम गुळ तर असा साधारणपणे हा जो काय घास आहे तर तो, तो जनावरांना आपल्याला रोजच्या रोज त्या ठिकाणी चारावा लागत असतो आता मित्रांनो हा हे आपल्याला किती दिवस करायचं असतं तर मित्रांनो हे जवळपास आपल्याला पाच दिवस कंटिन्युअस करायचं आहे आता मित्रांनो हा उपाय किंवा ही करण्याची वेळ चांगली वेळ कुठली तर मित्रांनो शक्यतो हे सकाळी सकाळी ज्यावेळेस जनावरांना तुम्ही कुठलाही चारा पाणी टाकलेला नसतो तर त्यावेळेस तुम्ही सगळ्यात आधी हे त्या ठिकाणी हा जो काय घास तुम्ही तयार केला आहे तर तो त्या ठिकाणी द्यायचा असतो आता मित्रांनो हा कापूर धीरणी नेमकं काय होणार आहे तर मित्रांनो जनवराचं जे काय पचनाचा जो काय अग्नी आहे किंवा जी पचनाची जी काय पद्धत आहे तर ती शंभर टक्के बदलून जाईल आणि मित्रांनो जनावराच्या शरीरामध्ये खाल्लेल्या चाऱ्याचं पचन चांगल्याप्रमाणे होईल आणि मित्रांनो ती आहे त्या चाऱ्यामधनंच अगदी जास्तीचे घटक त्या ठिकाणी गोळा करायला लागेल आणि एकंदरीतच जे काय आपल्याला जनावरांना जे काय घटक मिळत नाही तर ते त्याला कुठल्या तरी अंगाने मिळत जातील आणि मित्रांनो दुसरं काम तर तो कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी इन्फेक्शन त्याच्या शरीरात राहून देणार नाही त्याचा समूळ नाश करेल आता मित्रांनो या उपायाबरोबरच आपल्याला एक गोष्ट त्या ठिकाणी जनावरांना जी करायची असती तर ती म्हणजे जनवरांना मिनरल मिश्चर आपल्याला द्यायचं असतं म्हणजेच मित्रांनो कुठलं तरी खनिज मिश्चर कुठल्या तरी कंपनीचं खनिज मिश्रण आपल्याला जनावराला दररोज पन्नास एम त्या ठिकाणी द्यायचं असतं कारण की मित्रांनो या खनिज मिश्रणामधून जे आरातून त्याला घटक मिळत नाही तर ते मिळून जातील आणि त्याची झिंकची जी कमतरता आहेत किंवा जे काय क खनिज आहेत धातू आहेत याची कमतरता पूर्ण होऊन जाईल आणि जनावराचे शरीरात अगदी हिटवर येण्याजोगं अनुकूल वातावरण त्या ठिकाणी तयार होणार आहे तर मित्रांनो जरूर अशा प्रकारे हा उपाय त्या ठिकाणी करून पाहा कसा वाटला उपाय मला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि मित्रांनो चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो डेअरी फार्मिंगच्या अतिशय वैविध्यपूर्ण आणि सायंटिफिक माहितीसाठी अजून आमचे जास्तीचे व्हिडिओ पहा धन्यवाद